शतमान स्तंभालेखावरील प्रश्न क्रमांक 2 आहे की चंदनपूर या गावाची लोकसंख्या 2400 आहे तर तेथील साक्षर लोकांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. पर्याय क्रमांकामध्ये दिलेला आहे 1400, 1240, 1440, 1340. जाऊयात आपण उत्तराकडे. इथे चंदनपूर गावाची साक्षर लोकसंख्या शोधण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. एकूण लोकसंख्या ती दिलेली आहे आपल्याला 2400 आणि साक्षरतेची टक्केवारी आपल्याला शोधायची आहे ती आपण या स्तंभाचं निरीक्षण करून घेऊ शकतो. या ठिकाणी चंदनपूर गावाच्या स्तंभाचं ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की इथे लाल रंगाने हा जो दर्शवलेला भाग आहे तो साक्षरतेसाठी आहे आणि निळ्या रंगाने दर्शवलेला भाग हा निरक्षर लोकांची टक्केवारी दर्शवतो आहे. इथे चंदनपूर गावाची जी काही साक्षरतेची टक्केवारी आहे ती 60% आहे. मग इथे प्रश्नामध्ये आपल्याला एकूण लोकसंख्या दिलेली आहे 2400 गुणिले साक्षरतेची टक्केवारी आहे 60 म्हणून या ठिकाणी आहे 60% आहे म्हणून इथे आपण लिहिले 100. मग ज्यावेळेस आपण याला संक्षिप्त करून देतो शून्याला शून्य हा लोक पावेल शून्याला शून्य हा गेला म्हणजे शिल्लक आपल्याकडे राहिलं 240 गुणिले 6. ज्यावेळेस आपण हा गुणाकार करतो 6 गुणिले 0 म्हणजे 0 आलं. 6 चौक 24 अशी 4 2 6 2 12 आणि 2 7 मिळवले म्हणजे 14 म्हणजे 1440 ही चंदनपूर गावाची साक्षर लोकसंख्या आहे. इथे पर्यायामध्ये आपल्याला कुठे दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 आहे 1440 म्हणून उत्तर आपल्याला अपेक्षित इथे नोंदवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 3 तो आहे 1440 पर्याय क्रमांक 3.